यानंतरची महत्त्वाची बातमी आहे नाशिक महानगरपालिकेच्या प्रांगणामधून. नाशिक महानगरपालिका शिक्षण समिती सभापतीपदी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका संगीता गायकवाड यांची पुन्हा निवड झाली आहे, तर उपसभापतीपदी शाहीन मिर्झा बेग यांची निवड करण्यात आली आहे. राजीव गांधी भवनातील महिला आणि बालकल्याण समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये ही निवड जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेच्या ज्योती खोले माघारीच्या वेळेत न आल्यानं निवडणूक प्रक्रिया ही राबवण्यात आली. या निवडणुकीत गायकवाड यांना 5 तर ज्योती खोले यांना 1 मत मिळाल्यानं सभापतीपदी संगीता गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदाच्या निवडणुकीत ज्योती खोले यांनी माघार घेतल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या शाहीन मिर्झा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी आणि मान्यवरांच्या प्रतिक्रिया जनमत मराठी वाहिनीनं जाणून घेतल्या आहेत. पाहुयात नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांची काय प्रतिक्रिया आहे. आपल्या सभापती आणि उपसभापती पदी भारतीय जनता पार्टीच्या गायकवाड आणि मिर्झा मॅडम यांची निवड झालेली आहे. मागच्या वर्षी संपूर्ण कोरोनामुळे त्यांना काम करता आले नाही, परंतु भारतीय जनता पार्टीने खास करून त्यांना पुन्हा संधी दिली आहे. चांगल्या प्रकारे ते काम करतील, त्यांना अनुभव चांगला गायकवाडांना आणि महापालिका म्हणून आम्ही सर्वपरी त्यांना मदत करू आणि शाळेच्या बाबतीत ज्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवल्या जातील. सलग दुसऱ्यांदा शिक्षण समिती सभापती नियुक्ती झाल्यानंतर संगीता गायकवाड यांच्या सुद्धा आनंद भावना जनमत मराठी वाहिनीनं या निमित्तानं जाणून घेतल्या. त्यांनी सगळ्यांनी मला पुन्हा एकदा संधी दिली. आपल्या सगळ्यांना माहिती की कोरोनामुळे पूर्ण वर्षभर शाळा बंद असल्यामुळे मला कोणत्याही प्रकारचं काम करायला संधी मिळाली नाही आणि सर्व भाजपचे सर्व पदाधिकारी आहेत, शहराध्यक्ष, महापौर, आमचे सर्व समितीचे सदस्य यांनी जो विश्वास टाकलेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि नक्कीच आम्ही वर्षभरात चांगले काम करू याची मी तुम्हाला ग्वाही देते. तर उपसभापती मिर्झा शाहीन यांच्या देखील भावना जनमत मराठी वाहिनीनं जाणून घेतल्या आहेत. उपसभापती की संधी दिए उनका मैं आभार मानती हूँ, उनका शुक्रिया अदा करती हूँ. कोरोना के वजह से हमने पिछले साल कोई काम नहीं किया था और इस साल दोबारा संधि मिली है. मैं भारतीय जनता पार्टी के महापौर सतीश नाना कुलकर्णी, उप महापौर बागुल मैडम, पदाधिकारी गट नेता, सभागृह नेता, सभी का मैं शुक्रिया अदा करती हूँ. संगीता गायकवाड यांच्या निवडीमुळे नाशिक रोड प्रभागातील क्रमांक 20 मधील समस्त नागरिक आणि गायकवाड मळा, धोंगडे मळा, जगताप मळा, दत्तमंदिर परिसरातील जनतेसह संपूर्ण नाशिक रोड वासियांनी आनंद व्यक्त केला असून शिखर स्वामिनी महिला संस्थेच्या महिला पदाधिकारी आणि सदस्यांनी देखील त्यांच्या निवडीचा आनंद व्यक्त केला आहे. तर मिर्झा शाहीन यांच्या निवडीचा देखील त्यांच्या प्रभागातील जनतेकडून आनंद व्यक्त करण्यात आला. येणाऱ्या काळामध्ये नाशिक शहराची शैक्षणिक घडी व्यवस्थित बसवण्यासाठी निवड करण्यात आलेली ही मंडळी निश्चितच एक वेगळा मार्ग अवलंबून येणाऱ्या काळात शिक्षणाचा मार्ग सुकर करेल असा आशावाद व्यक्त केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक.